सहा षटकांची लढत असेल दोन टीम. सदाशिव हा सामना जेवढ्या षटकांचा होईल त्याचा पुढील सामना देखील तेवढ्या षटकाचा होईल याची नोंद घ्या. सहा षटकांची लढत असेल दोन्ही टीम. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते संघाचा अकाउंट संघाचं खातं उघडेल. विनायक खाटेगरे विके गोलंदाजी मार्गावर तयार. स्कोरर दिलीप काका गायकर गोलंदाज तैयार. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका खेळला आहे. चेंडू सीमा रेखेचा वेध घेईल. डीप फाईन लागला चेंडू सीमा रेखेच्या बाहेर. फरार चौकार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या सहा. या धावसंख्येवर भारतच्या पॅटमधून आक्रमण. भारत आणि मयूर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या सहा. गोलंदाज विके विनायक खाटेकर तय्या. अजून एक चांगला स्ट्रोक चेंडू आउट ऑफ पार्क. वाघांची धाड आणि भारत पवार फोडेल पार षटका. करतोय फार मोठं आक्रमण. पहिल्या चेंडूवर धावा आल्या दोन नंतर आला चौकार नंतर आला षटकार. आतापर्यंत 12 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. एक चांगली अशी फलंदाजीचा नजराणा. गोलंदाज तयार विके. अजून एक चांगला स्ट्रोक भारत पवारच्या पॅड मधून कव्हरला क्रॅक इन कव्हर ड्राईव्ह. चेंडू फरार सीमा पार चौकार. चार रन. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू तेच तर राट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कम बॅक करताना पाहायला मिळेल विनायक खाटेकरे. 16 धावा आतापर्यंत आल्यात. भारत यशवंतराव आणि मयूर पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. अमर येत आहेत. एक धाव अनेक धावेच्या मदतीने पहिलं षटक संपेल. पहिल्या षटका समाप्तीनंतर बिनबाद नाबाद 17. ऐकूयात एक सुरेख संघेटी ऑपरेटरच्या माध्यमातून.
रिवर्स खेळला आहे इथे चांगला सा स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय मयूर पवारच्या बॅट मधून चेंडू सीमारेखेच्या भेद घेईल एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावे येतील संघाची धाव संख्या 19 धावा तुळशीदाजी भांडे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत भगवान पवार यांची बॅटिंग खूप एन्जॉय केली त्यांनी सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय अजून एक दमदार चौकार चार रन मयूर पवार सेट ऑन फायर धावपदकावर गोलंदाज योगेश तयार अजून एक चांगला स्ट्रोक चेंडू धावून पोहोचेल सीमारेखेच्या जवळपास चांगला क्षेत्ररक्षण एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा दोन धावा येत आहेत दोन धावांच्या पद्धतीने संघात धावसंख्या 25 25 षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आक्रमण मैदानाच्या आत मयूर पवारच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार योगेश सुरेख प्रकारचा फटका अजून एक चांगला स्ट्रोक मयूर पवारच्या बॅट मधून छत्रपतींचा छावा चार धावा चौका संघाची धावसंख्या वाढेल 29 ऑन द बोर्ड 29 धावा मयूर पवार मैदानाच्या फार मोठं आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत सहा षटकांची लढत आपण अनुभवतोय मैदानामध्ये पहिला सामना दोन्ही संघ जिंकलेत जो संघ जिंकेल तो जवळजवळ क्वालिफाय होईल अव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते गोलंदाज तयार योगेश तयार होत आहेत 29 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत सामना खूप आटातडीचा सामना खूप महत्वाचा दोन्ही संघ पव्या मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील योगेश तय्या फुलटॉस चुसी फुलटॉस होता टॉपेल लागलाय हा झेल खूप महत्वाचा विकेट चेंडू खाली चांगला असा झेल फलंदाज बाद विकेट चपतन मयूर चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या एकोणतीस धावा एक चांगला स्कोरिंग समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ओळखले जातात आमचे स्कोरर दिलीप काका गायकर एकोणतीस धावा धावपलकावर आहेत अमोल शिंगोळे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत गोलंदाजी मार्क पर तयार
दौलत गोलंदाजी मार्ग पर तैयार, स्ट्राइकर इन वर भारत पवार। अभ्या भारत या सामने मध्ये कशा प्रकार की कामगिरी करतो, या अगोदर सामने मध्ये चांगली कामगिरी भारत बैट मधून, दरम्यान बैट च इन साइड सदा येत आहे चेंडू वर। सदाच क्षेत्ररक्षण सदा चांगलंच असतं, चांगलं क्षेत्ररक्षण सदा कडून एक धाव, संघात धाव संख्या वाढेल 30 धावा, धाव फलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत। हरीश पवार आज मात्र पवार बंधू मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील पाहिजे। गोलंदाज तैया उजव्या हाताने सुरेख प्रकारचा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह खेळत हरीश क्षेत्ररक्षक अमर चेंडूवर, अजून एका विकेटचं पतन हरीश बाद। मागील सामन्याचा हिरो राहुल मैदानाच्या देतो 30 धावे धावपळीवर, चांगल्याशी सुरुवात। पहिल्या दोन षटकांमध्ये आपल्याला शिवळे आंबेले संघाची पाहायला मिळते, परंतु आता पडझडीला सुरुवात झाली आहे। इथून पुढे भारत पवार आपल्या हातामध्ये कशा प्रकारची सूत्र घेतोय ते देखील पाहायचं। भारत पवारच्या कोणत्याही चौकार षटकार हॅट्रिकला तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक योगेश हुमने आमच्या डीजे ऑपरेटर यांच्याकडून असेल। चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी इथे दौलतच्या माध्यमातून। मागील सामन्यामध्ये देखील दौलतने एक जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल हाताळत संघाला एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करून दिली। इथे देखील पाव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते। पहिलं षटक पॉवर प्लेच विनायकच थोडस महागड, त्यानंतर योग्यच षटक देखील महागड ठरलं, परंतु योग्यच्या षटकात शेवटच्या चेंडूवर एक अप्रतिम असा विनायकने झेल टिपला आणि तिथून पुढे सामन्याला कलाटणी भेटली। डेड बॉल, पंचांचा इशारा सुमात्र येईल, कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते, कोणता संघ कोणत्या संघावर भारी ठरतोय ते देखील पाहायचं आहे। मोर्या प्रीमियर लीग 2020 खाटेघर दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये जो मात्र चालू आहे। गोलंदाज तैया, ओ या दरम्यान बॅटचा इन साइड एज, अजून अजून एका विकेटचं पतन, इथे खिंडार पाडण्याचं कामकाज करतोय दौलत, अप्रतिमाशी गोलंदाजी, विकेटचं पतन फलंदाज बाद। पाहायला मिळते बिग लॉस, एक मोठा धक्का टीम शिवळे आंबेलेला। नवीन फलंदाज मैदानाच्या भगवान पवार,
5-32 नवीन फलंदाज मैदानाच्या भगवान पवार नॉन स्ट्रायकर इनवर राहुल फक्त एकच धाव दौलतने आपल्या षटकामध्ये खर्च केले आणि 3 विकेट मिळवल्यात. आता राहुल पव्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. राहुल आणि भगवान पवार ही जोडी मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू हलक्यातनं चेंडू खेळले क्षेत्ररक्षकेतील चेंडूवर रघुनाथ. रघुनाथच्या माध्यमातून चांगला असं क्षेत्ररक्षण, चांगला असा खेळाडू खाटेघर गावचा हा रघुनाथ. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि ज्या ज्या वेळेस बॅटिंगची आवश्यकता असेल त्या त्या वेळेस बॅटिंग देखील चांगल्या दर्जाची केली आहे मोर्या टीम खाटेघर संघासाठी. चांगला असं क्षेत्ररक्षण, एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ समात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कल मध्ये रघुनाथला घेतलं जातंय, योगेशला पाठवलं जातंय. इथे लॉन्ग अपला एक लॉन्ग ऑन एक काऊ कॉर्नर एक डीप स्क्वेअर लेग जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विकेट या. ओ लेट कट खेळलेत, अजून एका विकेटचं पतन. भगवान पवार च्या खेळीचा अंत. त्याला विनायक कमबॅक केलं पूर्णपणे योगेशच्या शेवटच्या चेंडूवर जो झेल घेतला विनायकने, त्यानंतर दौलतने षटक टाकलं आपल्यातून. विकेट देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 31 रन 31 धाव आहेत. फलंदाजी ते बाद झाले 6 शिवळे आंबेळेचे. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या. निलेश एक सुटसुटीत असं स्कोरिंग या स्पर्धेचे आयोजक दिलीप काका गायकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगला स्ट्रोक, एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे निलेश आकडा आपला अकाउंट ओपन 3-2 या धावसंख्येनं आणि 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 33 रन 33 धाव आहेत. 6-33 षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत. महेश देखील चांगली गोलंदाजी करतो या टीम मध्ये, त्यानंतर योगेश असेल विनायक असेल. एक चांगले गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आणि या दरम्यान हलक्यातनं चेंडू जमात खेळला आहे पॉइंट मध्ये. चेंडू गलीचे क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. एक धाव एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 34-34 धावा. इथून पुढे राहुलला त्याच्या हातामध्ये सूत्र घ्यावे लागतील. 103 धावांचा पाठल करत असताना भुवन या संघाच्या विरोधात राहुल एकटा खेळला आणि त्या एकटा खेळत असताना सामना देखील संघाला विजय करून दिला. तीच भूमिका इथे घ्यावी लागेल राहुलला. विकेता या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा. पंचांकडे हलका सापील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चेंडू डॉट चेंडू निर्धाव, धावपलिकावर धावसंख्या 34 धाव आहे. 34 रन 34 धावा. फलंदाज बाद झाले 6. गोलंदाज सय्या सुरेख प्रकारचा फटका. आज मात्र खेळला आहे पॉइंट वरून चेंडू खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. क्षेत्ररक्षण चांगलंय. एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहता पाहता 2 धावा येतील आणि या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 36-9 ची सरासरी. 4 षटक संपली, 6-36 धावा. ऐकूयात एक सुरेख संगीत आमचे डीजे ऑपरेटर योगेश यांच्या माध्यमातून.
धावलेत आहेत गोलंदाजी मार्गवर 36 धावा आहेत शिवळे अंबेले प्रथम धाव फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकले खाटेघर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज मोर्या प्रतिष्ठान खाटेघर टीमने दौलत येथील गोलंदाजी मार्कवर धावपळका धाव संख्या 36 गोलंदाज तयार सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एक धाव घेतली गेली देवीदास येत आहे चेंडूवर चांगला क्षेत्ररक्षण एकच धाव या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल निलेश एक सिंगल घेत आहेत 37 रन 37 धावा षटक क्रमांक 5 वा 37 ऑन द बोर्ड 37 धावाच्या मात्र धावपळकावर आहेत 6 षटकांमध्ये कितपत धावा ज्या मात्र बनवल्या जात आहेत कमीत कमी 65 ते 70 धावांचं टार्गेट जे मात्र मनामध्ये असेल शिवळे आंबेले संघाचं गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तयार सुरेख प्रकारचा चेंडू हलक्यातने चेंडू खेळत आहेत क्षेत्ररक्षक येथील कव्हरला रघुनाथ मिस फील्ड रघुनाथ कडून एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 38 धावा धावपळकावर आहे 38 रन 38 धावा धावपळकावर आहेत षटक क्रमांक इथे मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतय 5वा फुल टॉस चेंडू निलेच्या बॅट मधून फटका देखील चांगला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील डीप मिड विकेट वरून विकेटच्या माध्यमातून मिस फील्ड सातत्यानं असं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला विनायक खाटेघर पाहायला मिळत नाहीये परंतु मिस फील्ड झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 39-39 मोर्या प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 40 धावा सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू खाली आले क्षेत्ररक्षक सदा आणि सदाने टिपलाय एक सलाबहार हेल फलंदाज बाद विकेट चाळीस धावा सहा षटकांचा सामना सहा षटकांची लढत धावपळकावर धाव संख्या 40 गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार पुढील चेंडू आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न राहुल कडून बॅटवर चेंडू येत नाही या दौलतचं कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 विकेट दौलतने मिळवल्यात या स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक दुसरा तळत आहेत 40 धावा धावपळकावर 4 धावा आतापर्यंत फक्त दौलतने खरसल्यात आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 4 विकेट मिळवत दौलत तय्या आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका आउट ऑफ पार्क वाघांची दाढ आणि फोडला पार सिक्सर षटका सेहेचाळीस धावा सात बाद सेहेचाळीस शेवटचे षटक बाकी देवीदास तय्या वैभव लाटे ऑन स्ट्राइक देवीदास तय्यार 47 धावा शेवटचा अंतिम षटक लास्ट ओव्हर
शॉर्ट पिच महेश चेंडूवर येतील. एक धाव या चेंडूवर संघ धावसंख्या 7-48 शिवळे आंबेले. गोलंदाज तैयार. सुरेख प्रकारचा फटका शॉट अंपल क्षेत्ररक्षक चेंडूवर. गुड कॅच अप्रतिम झेल सेफ हँड ऑफ टीम खाटेघर. साधारण का दिलं नसं. गोलंदाज तैयार. सुरेख प्रकारचा चेंडू अजून एक विकेट. फलंदाज बाद. झालेत 9 धावपालिकावर धावसंख्या 47. फलंदाज बाद झालेत 9 लाची विकेट. अजून देखील चेंडू बाकी. अमोल हॅट्रिक बॉल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. देवीदास हॅट्रिक बॉल. अवे हॅट्रिक पूर्ण होईल का. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार उजव्या तर. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर विकेट येतील. एक धाव एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या 48. आता वैभवला दोन मोठाले फटके खेळणं खूप गरजेचं. संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय. चांगली अशी सुरुवात होती. पहिल्या दोन षटकांमध्ये 29 धावा आल्या होत्या. परंतु शेवटच्या चेंडूवर जिथं मयूर पवार बाद झाला तिथून पुढे संघ अडचणीत आला. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. संघ धावसंख्या स्थिर 9-48. वैभवच्या षटकारासाठी दिलीप गायकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. 48 धावा धावपल्ल्यावर आहेत. गोलंदाज तयार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जातीय. उजवी हाताने सुरेख प्रकारचा चेंडू अप्रतिम बॉल. षटक क्रमांक संपला 6 षटक संपली 9-48. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता. टीम मोर्या प्रतिष्ठान खाटेघरला. डीजे
गोलंदाज गोलंदाजी मार्क वर जयेश तैयार, सामन्याला सुरुवात होईल। एक चांगलंस आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। मोर्या चषक सामन्याला सुरुवात, जयेश तैयार। पहिला चेंडू विनायक चपाट मधून चांगला असा स्ट्रोक, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, पहिल्या चेंडूवर चौका, चार रन। संघाच धाव संख्या चार। अजून एक चांगला स्ट्रोक, पॉइंट आणि गलीवरून चेंडू खेळला सीमारेखेच्या बाहेर, चौकार। गोलंदाज तैयार, गोलंदाज तैयार। पुढील चेंडू, अजून एक चांगला स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय, लॉंग आपला चेंडू, सलगचा तिसरा चौकार, हॅट्रिक पूर्ण, विके सेट ऑन फायर, चौकार। चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघाचा धाव संख्या बारा, तीन चेंडू बारा। विनायक खाटेकर मैदानामध्ये आक्रमण करतोय, चांगली फलंदाजी विकेच्या पॅट मधून धावा येताना पाहायला मिळत आहेत। पुढील चेंडू, ओहो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, पॅड वर चेंडू आदळतोय, चेंडू सीमारेखेच्या वेत गेल, चांगला असं क्षेत्ररक्षण, और या चार रन, चौकार। लेगला चार रुपया चार धावा। ती चेंडू शिल्लक, अनिल येत आहेत गोलंदाजी मार्क वर, पव्या कशा प्रकारची कामगिरी अमरच्या माध्यमातून, अमर आणि देवीदास। अनिल तैयार, गोलंदाज तैयार होत आहेत, पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते, गोलंदाज उचव्या हाताने। पहिला चेंडू अमरच्या पॅट मधून फटका चांगला आहे,
वन बाउंस चेंडू सीमारेखेच्या बाहेर चार रन चौकार. वीस धावायत वीस एकोणतीस बनवायच्यात गोलंदाज तैयार. सुरेख प्रकारचा फटका डीप पॉइंट लागला चेंडू वन बाउंड छत्रपतींचा छावा चार धावा चौकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती चोवीस या धावसंख्येवर 24. आतापर्यंत सर्व धावा जेवढ्या धावा आल्या तेवढ्या चौकाराच्या रूपाने आल्या. त्या लेगबाईज असेल बॅकच्या साह्याने असेल अनिल तैया. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय इथे सिंगल धाव क्षेत्रक्षक चेंडूवर आले चांगलं असं क्षेत्रक्षण एक धाव अनेक धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती पंचवीस या धावसंख्येवर. पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारा वारा सरळ बॅटने चांगल्याशे स्ट्रोक देवीदास खेळू शकतो आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे टीम मौर्या प्रतिष्ठान खाटेघरला होईल. गोलंदाज तैया अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. सुरेख प्रकारचा चेंडू तेच तर राट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू डॉट चेंडू निर्धाव. पूर्वेकडून पश्चिमेला वाहणारी हवा या स्पर्धेचं मुख्य आकर्षण जे समोर असलेले दोन फ्लॅग्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं असं आयोजन आपल्याला मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं पाहायला मिळत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एक धाव इथे पळून पूर्ण होईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. 26 धावा षटक क्रमांक दुसरं संपलं संधी मिळेल आमच्या टी जे ऑपरेटर योगेशला. शेवटचे चोवीस चेंडू आहेत आणि तेवीस बनवायच्या. सव्वीस धावा धाव पलकावर गोलंदाज गोलंदाजी मार्क करता या जयेश गोलंदाजी मार्क करता या होतील. शेवटचे चोवीस चेंडू आहेत आणि त्या चोवीस चेंडूंमध्ये तेवीस धावांची आवश्यकता मोर्या प्रतिष्ठान खाटेघर टीमला. रिवर्स चांगलासा स्ट्रोक देविदाच्या पॅट मधून वन बाउंड चेंडू फरार चौकार.
विविधाच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली अशी फलंदाजी देवेदाच्या पॅट मधून. सुरेख प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. धावपाची संधी इथे एक धाव पळून जे मात्र पूर्ण होईल. एका धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 31 या धाव संख्येवर. 31 धावा धाव पलकावर. टीम मोर्या प्रतिष्ठान खाटेघर. गोलंदाज तयार. ओ सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. टीम मोर्या प्रतिष्ठान खाटेघर. आपल्या ज्या 9 खुर्च्या आहेत त्या 9 खुर्च्यांवर 9 प्लेयर पाहिजे याची नोंद घ्या. तुम्ही आयोजक आहेत याची मात्र नोंद घ्या. गोलंदाज तय्या. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू 23 तर राट, परंतु लाईन्थ लेंथ खराब. चेंडू अवांतर, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. संघात धाव संख्या वाढेल 31. 31 धावा. बत्तीस धावा धावपलकावर. गोलंदाज तय्या. अजून एक संघ धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 33 या धाव संख्येवर. जयेश शेते नियंत्रण मध्ये काहीस बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु कम बॅक करावा लागेल जयेशला. एक चांगलासा गोलंदाज आहे जयेश. विनायकने पहिल्या षटकामध्ये जयेशवर फार मोठं आक्रमण केलं आणि तदनंतर देखील विश्वास जे भगवान पवार यांनी गोलंदाजावर दाखवलाय. सुरेख प्रकारचा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 34 रन 34 धावा. 15 बनवायच्यात. विजयासाठी 49 धावांचं लक्ष. त्याचा पाठलाग करत असताना मोर्या प्रतिष्ठान खाटेघर टीम मातब्बर आहेत. दोन्ही टीम पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. या सामन्यात पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पॅड वर आदळतोय. इथे फलंदाज पहा, भगवान पवार चिकला फलंदाज. बॅक टू द पवेलियन. गुड फिल्डिंग फलंदाज बाद. अजूनही 13 धावांची आवश्यकता. टीम मोर्या प्रतिष्ठानला. गोलंदाज तयार जयेश. अजून एक व्हाईट बॉल. संघाच धाव संख्या 37 37. 12 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना 6 षटकांची लढत आपण अनुभवतोय. लीग मॅच आणि प्रत्येक संघाला इथे 3-3 मॅच खेळण्यासाठी मिळतील. बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज आणि फलंदाज बाद. गुड कॅच. फलंदाज माघारी. अमर बाद. .33 सरासरी धावपलकावर 37 धाव आहेत आणि आता शेवटचे 18 चेंडू आहेत. 12 बनवायच्या. प्रत्येक षटकामध्ये 4 बनवावे लागतील.
परंतु जेवढा सामना लवकरात लवकर जिंकला जाईल तो देखील फायद्याचा ठरेल. कारण शेवटच्या सत्रात जर दोन दोन मॅचेस तीन टीम जिंकल्या तर नेट रन रेट नुसार टीम क्वालिफाई दोन केल्या जातील याची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार. अनिलच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचे चेंडू 18 आहेत. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मोर्या प्रतिष्ठान खाटेघर या टीमला विजयासाठी. ओ हलक्या हाताने चेंडू जे मात्र खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. राहुल एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 38 या धाव संख्येवर. 11 धावांची आवश्यकता टीम मोर्या प्रतिष्ठान खाटेघरला. गोलंदाज तयार होतील. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जे मात्र करतायत गोलंदाज. सुरे एक प्रकारचा चेंडू. इथे धावबाजची संधी. अजून एक धाव एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 39. 10 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आजच्या दिवसात दोन संघ क्वालिफाय. पहिल्या दिवसामध्ये दोन संघ क्वालिफाय झाले आनंदवाडी आणि गडगे आंबेले. आज कोणते दोन संघ क्वालिफाय होत आहेत ते देखील पाहायचे. चांगली गोलंदाजी चांगले बॉल इथे मात्र आतळले जात आहेत गोलंदाज अनिलच्या माध्यमातून. 15 चेंडू 10 धावा. अजून एक डॉट. शेवटचे 14 चेंडू आणि 10 धावा. एवढ्या सोप्या वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. गोलंदाजी आपलातून 14 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. अनिल तय्या. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. भारत यशवंतराव चांगला क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतं. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 40 धावा. 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. अजून एक चांगला बॉल. षटक संपेल. 4 षटक संपली. धावपालिकेवर धाव संख्या 40. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावा. काय नाही गाईस. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव संघाची धाव संख्या 41. 41 धावा धावपलकावर. 8 धावांची आवश्यकता. 11 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. 11 चेंडू. ओ क्लीन बॉल. फलंदाज बाद. 10 चेंडू आणि 8 धावा.
सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा रघुनाथच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. हा फलंदाज एवढा टाइम कुठे होता काय माहिती. दोन धावा येतील विजयासाठी. सहा धावांची आवश्यकता. नऊ चेंडू शिल्लक. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू डा आठ चेंडू आणि सहा धावा. त्रेचाळीस धावा धावपळकर आहेत मयूर तय्या. आणि या दरम्यान व्हाईट बॉल. शेवटचे आठ चेंडू आणि विजयासाठी पाच धावांचं लक्ष. फुल टॉच आणि रघुनाथच्या पॅट मधून फुल टॉच बॉलवर चांगलं प्लेसमेंट. एक धाव. सात चेंडू एक चार धावन. चार धावांची आवश्यकता. पंचेचाळीस धावा. गोलंदाज तय्या. आणि या दरम्यान दौलतच्या बॅट मधून आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडूवर विकेट. विकेटचं पतन. सहा चेंडू चार धावा. शेवटचे सहा चेंडू बाकी. डीजे चार धावा. अरे वेळ वाचवा आंबेळे. टाबल टोप क्षेत्ररक्षण लावा. सहा चेंडू आणि चार धावा. अठरा चेंडू बारा धावा लागत असताना शेवटच्या सहा चेंडू चार आल्यात. अमोल पव्या कशा प्रकारची कामगिरी करताय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार अमोल. सहा चेंडू चार धावा. सहा चेंडू चार धावांची आवश्यकता. अमोल तय्या. फुल टॉच आणि रघुनाथच्या पॅड मधून चेंडू आउट ऑफ पार्क. सिक्सर षटकार. सामना संपला. सामना संपला. हा सामना विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन खाटेघर. यानंतर सामना